नमस्कार मंडळी, ऑल अराउंड या ऑफिशियल चॅनलवर तुमच्यासाठी एक खास व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. मंडळी, सर्दी खोकला घशातील खवखव किंवा प्रतिकारशक्ती झाल्यामुळे सध्या भयंकर परिस्थिती आलेली आहे. या परिस्थितीमध्ये आपली प्रतिकारशक्ती चांगली हवी, त्यासाठी एक चांगला सिरप, घरगुती सिरप, अगदी मेडिकलमध्ये जो सिरप मिळतो त्याच्यापेक्षा 5 पट चांगला हा घरगुती तुम्ही सहज बनवू शकता. 2 पदार्थ आपण याच्यामध्ये टाकलेले आहेत. हे जे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय, 2 चमचे आपल्याला टाकायचे आहेत एका पदार्थाचे, आणि अजून 1 चमचा दुसऱ्या पदार्थाचा ॲड करायचा आहे. बघा, हा दुसरा पदार्थ आहे, तर याचा आपल्याला 1 चमचा ॲड करायचा आहे. आणि दोन्ही जेव्हा एकत्र येतात तेव्हा एकदम चमत्कारिक सिरप तुमचा तयार होतो, ज्याने तुमची प्रतिकारशक्ती अगदी 10 पट होणार आहे. कुठलाही आजार होणार नाही, कुठलाही संसर्ग होणार नाही. त्याचबरोबर कफ रात्री तुमचा मोकळा होईल आणि सर्दी खोकला जे आहे ते अगदी सहजरित्या बरे होणार आहे. तर कृती समजून घेण्यासाठी, पदार्थ कुठले आहेत, त्याचं प्रमाण काय घ्यायचं समजून घेण्यासाठी अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर विनंती करेल, चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओला जर लाईक केलं तर मला आनंद आणि आधी असं चांगलं काम करण्याचं प्रोत्साहन मिळत असतं. तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, यासाठी सुरुवातीला जो पदार्थ आपल्याला लागणार आहे तो आहे कांदा. मंडळी, कांदा हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. अगदी राजकारणी सुद्धा या कांद्यापासून दूर नाही. तुम्हाला माहिती आहे अनेक सरकार या कांद्यानं पडलेली आहेत, परंतु आपल्या घरात गरजेचा असलेला हा कांदा तुमच्या कफ, तुमची सर्दी, तुमचा खोकला यासाठी याचा जो रस आहे अगदी उपयोगी असतो. या कांद्यामध्ये काय आहे तर व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणामध्ये आहे, म्हणजे तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आवश्यक व्हिटॅमिन सी याच्यामध्ये आहे. जीवनसत्व अ देखील याच्यामध्ये आहे. मंडळी, तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असं किसून घ्यायचं आहे बारीक केल्यानंतर, जेणेकरून त्याचा रस आपल्याला सहज काढता येईल अशा पद्धतीने आपण याला बारीक केलेलं आहे. त्याच्यानंतर एक स्वच्छ निर्जंतुक केलेलं कापड घ्या. या कापडामध्ये आपल्याला हा रस टाकायचा आहे. किंवा तुम्ही कोणत्याही पद्धतीने याचा रस काढू शकता. मी अशा पद्धतीने याचा रस काढणार आहे. आपल्याला 2 चमचे याचा रस घ्यायचा आहे. लक्षात ठेवा, प्रमाण जे अगदी महत्त्वाचं आहे की 2 चमचा कांद्याचा रस आपल्याला लागणार आहे. कांदा हा अँटीबॅक्टेरियल म्हणून देखील काम करतो, ज्यामुळे जे सर्दी पडसं असतं एखाद्या विषाणूमुळे झालेलं तर ते देखील निघून जातं. त्याचबरोबर तुमचा कफ जो आहे तो कफ जाळण्यासाठी हा कांद्याचा रस अत्यंत उपयोगी आहे. आणि म्हणून कांदा आपण घेणार आहोत. या कांद्याबरोबर अजून एक पदार्थाचा रस आपल्याला लागणार आहे. कुठला तो पदार्थ आहे मंडळी? तर तो आहे आले, म्हणजे जिंजर. आले देखील अगदी आयुर्वेदामध्ये खूप महत्त्व सांगितलेलं आहे. आल्यामध्ये देखील याच्यामध्ये बीटा कॅरोटीन आहे, रायबोव्हियम आहे, त्याचबरोबर तुम्हाला लागणारा व्हिटॅमिन सी याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आहे. त्याचबरोबर जर तुमची स्नायूदुखी असेल त्यात देखील आल्याचा उपयोग, आल्याचा रस आपण घेतला तरी चालतो. म्हणूनच मी सांगतो की प्रतिकारशक्तीसाठी आपल्याला या ज्या 2 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या लागतात. तर मग हे देखील बारीक तुम्ही किसणीच्या सहाय्याने करू शकता. याचा देखील निर्जंतुक केलेल्या कापडामध्ये तुम्ही रस काढू शकता किंवा तुम्ही कुठलीही पद्धत वापरू शकता. या ठिकाणी 1 चमचा मी घेतोय. 1 चमचा रस पुरेसा आहे आपलं आल्याचा, कारण आलं देखील अँटीबॅक्टेरियल आहे. आणि म्हणून तुमचा कप, सर्दी, खोकला अगदी रात्रीमध्ये 2 वेळा घ्या तुम्ही. मेडिकलमधील औषधापेक्षा भयंकर असा याचा फायदा तुम्हाला झालेला दिसेल. शिवाय कुठलाही साईड इफेक्ट नाही. घरगुती जे आपण उपाय करतो याला कुठलाही साईड इफेक्ट नसतो. नैसर्गिक हे पदार्थ आहेत. अशा पद्धतीने दोन्ही 2 चमचा मी काय केले, कांद्याचा रस, 1 चमचा आल्याचा रस या ठिकाणी मी घेतलाय. तुम्ही पाहत असाल, दोन्ही मिक्स करा. एकदम एकजीव झाल्यानंतर आपण काय करणार आहोत तर हा 1 चमचा घ्यायचा आहे. सकाळी जेवणानंतर घ्या, दुपारी सुद्धा तुम्ही घेऊ शकता, संध्याकाळी 3 वेळेस तुम्ही घ्या. तुमचा कुठल्याही प्रकारचा सर्दी खोकला निघून जाईल. प्रतिकार शक्तीमध्ये प्रचंड वाढ होणार आहे आणि कुठलाही संसर्ग तुम्हाला होऊ शकत नाही. व्हिडिओ आवडला असेल तर पुन्हा एकदा लाईक करा, शेअर करा.